नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच ललित पाटील प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक ही रद्द करण्यात आली आहे। मुदतीच्या आधीच बदली झाल्यानं संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीवर आता डॉक्टर काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती। त्यानंतर संजीव ठाकूर यांची नियुक्ती मॅटनं रद्द केली होती आणि आता या नियुक्तीवरती आज हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलंय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून संजीव ठाकूर यांच्यावर दंगेकरांनी सुद्धा आरोप केले होते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक आता रद्द करण्यात आली आहे? ड्रग माफिया ललित पाटील रुग्णालयातून होऊन गेलेला होता। ललित पाटील वरती जे उपचार करण्यात आवाज पूर्णतः आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र धन्यवाद नितीन या माहितीसाठी। तर आपण पाहतोय ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक सध्या रद्द करण्यात आलेली आहे। नेमणुकीविरोधात आधीच्या डीननं कोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेसंदर्भात कोर्टानं हा निकाल दिला आहे।